एमसीएन न्यूज ब्रेकिंग। अखेर जामोद सरपंच सौ गंगूबाई दामधर यांचा भाजपाला रामराम। सरपंच सौ गंगूबाई दामधर यांचा मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत दिमाखात काँग्रेसमध्ये प्रवेश। प्रसिद्ध उद्योजक समाधान दामधर सह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये दाखल। अंतर्गत गटबाजी आणि जामोदच्या विकासाकरिता भाजपाला रामराम। समाधान दामधर। मी भारतीय जनता पक्षाच्या सरकारला असताना देखील तिथे स्थानिक नेतृत्वाकडून माझी वारंवार अडचण केली गेली, त्या विकासात खोळंब बांधला गेला। काही जे आमच्या सर्वांना माहिती आहे, मी सरपंच झाल्यानंतर तालुक्याचे सर्व 46 सरपंच 47 सरपंच आम्ही सोबत काम करतो। जेव्हा माझ्यावरती अविश्वास आला, जेव्हा माझ्या 65 वर्षाच्या आईच्या डोळ्यातून आसू पाहिले, तेव्हा मी ठरवलं की या तालुक्यातील या भारतीय जनता पक्षाच्या अन्याय मी कुठल्याही सरपंचा भाग देणार नाही। खताचे भाव कमी करण्याकरता विनंती केली। पंतप्रधान कार्यालयाने त्या पत्राची दखल घेऊन त्याचे उत्तर पण पाठवलं आणि 8 दिवसामध्ये भाव पण पूर्ववत झाले। परंतु मला हे माहिती नव्हतं की भारतीय जनता पक्षामध्ये सामान्य कार्यकर्त्याला गरिबांशी संवाद साधायची परवानगी नाही। इथे फक्त सामान्य कार्यकर्ते मी सामान्य सहायचा आणि गावामध्ये सहाय कुठला तरी शेट येईल तो तुम्हाला एका गाडीत भरेल आणि कुठेतरी विकून देईल। फक्त हेच काम यांना जमतं हे मला माहिती नाही।